नगर परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांना पुरेल एवढं पाणी सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उपोषण करण्यात आलं आहे. खराडी, वडगाव शेरी, लोहगाव, विश्रांतवाडी, चंदननगर, खुळेवाडी, गणेशनगर, तुकारामनगर, बोराठे वस्ती आदी भागांसाठी यापूर्वी दररोज 63 MLD पाणीपुरवठा केला जात होता. मात्र काही दिवसांपासून हा पाणीपुरवठा कमी करून तो 57 MLD करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण नगररस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही भागात तर 3 दिवसातून एकदा पाणी येतं. या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करून निवेदने देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.